नमस्कार, तनिष्का रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण जरा हटके अशी सोयाबीन भुर्जी पाहणार आहोत। आपण नेहमी अंडा भुर्जी करतो, पण सोयाबीन भुर्जी ही तितकीच चवदार आणि टेस्टी होते। चला तर मग सुरुवात करूया सोयाबीन भुर्जी बनवायला। सोयाबीनची भुर्जी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहू। इथे मी सोयाबीन वडी घेतलेली आहे। साधारण 100 ग्रॅम सोयाबीन वडी आहे ही। 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत बारीक काप करून। 1 टोमॅटो घेतलेला आहे बारीक काप करून। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कापून। 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मध्यम आकाराचे काप करून घेतलेले आहेत हिरव्या मिरचींचे। 1 चमचा धने पावडर घेतलेली आहे। 1 चमचा हळदी पावडर। तेल घेतलेलं आहे 2 पळ्या। 1 चमचा लाल मिर्च पावडर घेतली आहे। 1 चमचा जिरे घेतलेलं आहे। आणि सगळ्यात शेवटी आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे। चला तर मग बनवूया सोयाबीन भुर्जी। सगळ्यात अगोदर आपण सोयाबीनची वडी पाण्यात भिजवणार आहोत। त्यासाठी मी इथे 3 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। इथे पाणी मी गरम करून घेतलेलं आहे। पाण्याला उकळी यायच्या आतच मी गॅस बंद केलेला होता। आपण अगोदर ह्या पाण्यात मीठ टाकून घेऊ। 1.5 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे मी पाण्यात। आणि आपण ह्या पाण्यातच आता सोयाबीन वडी भिजवणार आहोत। मिठाच्या पाण्यात जर आपण सोयाबीन वडी भिजवली तर सोयाबीन वडीमध्ये मीठ छान मुरतं आणि सोयाबीन भुर्जीची टेस्ट खूप छान लागते। 5 ते 7 मिनटासाठी आपण हे वडे असेच पाण्यात भिजू देणार आहोत। आपले सोयाबीन वडी गरम पाण्यात छान भिजलेले आहेत। आपण आता याचं पाणी काढून घेऊ। हे वडे अजून गरम आहेत। आपण आता यात 1 ग्लास गार पाणी टाकून हे वडे व्यवस्थित गार पाण्यातनं पिळून घेऊ। ह्या सोयाबीन वडीतलं व्यवस्थित असं पाणी दाबून निथळून घ्यायचं आहे खाली या पद्धतीने। अशाच प्रकारे मी सगळे सोयाबीन वडीतलं पाणी काढून घेत आहे। या प्रकारे इथे मी सगळ्या सोयाबीन वडीचं पाणी व्यवस्थित असं निथळून घेतलेलं आहे। आपण आता ही सोयाबीन वडी थोडी थोडी करून मिक्सरला ग्राइंड करून घेऊ। मिक्सरच्या ह्या छोट्या भांड्यातच सोयाबीन वडी ग्राइंड करायची आहे। मोठ्या भांड्यात केलं तर आपल्याला पाहिजे तशी भुर्जीसारखी ग्राइंडिंग नाही मिळत, म्हणून आपण ह्या छोट्या भांड्यातच ग्राइंड करायची आहे आणि पाणी न टाकता ग्राइंड करायची आहे सोयाबीन वडी। इथे मी या पद्धतीने अशी सोयाबीन वडी मिक्सरला ग्राइंड करून घेतलेली आहे। मी तुम्हाला कॅमेऱ्यापुढे नेऊन दाखवते। अशी सोयाबीन वडी ग्राइंड केलेली आहे। खूप जाडही नाही आणि खूप बारीकही नाही। या पद्धतीनेच मी सगळी सोयाबीन वडी ग्राइंड करून घेते। इथे मी सगळी सोयाबीन वडी ग्राइंड करून घेतलेली आहे। चला तर मग सुरुवात करूया सोयाबीन भुर्जी बनवायला। सगळ्यात अगोदर आपण कढईत तेल टाकून घेऊ। मी इथे 2 पळ्या तेल टाकलेलं आहे, पण सोयाबीन वडीला आपण जेवढं तेल टाकू तेवढं कमीच पडतं आणि त्याला तेलही नाही सुटत, त्यामुळे मी ते 2 पळ्याच तेल टाकते आहे। तेल चांगलं तापलं की त्यात लगेच जिरे, त्यानंतर हिरवी मिरची, हिरवी मिरची चांगली तळल्या गेली की लगेच कांदा, कांद्याला आपला हलका सोनेरी रंग यायला लागला आहे। आपण आता त्यात टोमॅटो टाकून घेऊ। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवलेली आहे मी। तुम्ही पाहू शकता इथे कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची तेलात छान फ्राय झालेली आहे। आपण त्यात लगेच लाल मिर्च पावडर टाकून घेऊ। लाल मिर्च पावडर टाकताना थोडी काळजी घ्यायची आहे। आपण हिरवी मिरची पण टाकलेली आहे,
त्याच्यानंतर लगेचच धने पावडर, हळदी पावडर, व्यवस्थित असं तेलात परतून घ्यायचे सगळे मसाले। आपण आता यात ग्राइंडिंग केलेली सोयाबीन वडी टाकून घेणार आहोत। हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। आपण आता यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ। मीठ सगळ्यात शेवटी टाकायचं आहे म्हणजे आपल्याला अंदाज येतो। मीठ टाकून हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता इथे आपल्या सोयाबीन भुर्जीला खूप छान असा रंग आलेला आहे। आपण आता ही भुर्जी कमी गॅसवर झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी वाफवू देऊ। तुम्ही पाहू शकता आपली सोयाबीन भुर्जीचा रंग किती छान दिसतोय। आपण आता त्याच्यावर कोथिंबीर टाकून सर्व करू। तुम्हाला तनिष्का रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतीलच, तसंच सोयाबीन भुर्जीचाही व्हिडिओ तुम्हाला आवडेलच। माझ्या तनिष्का रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। खाण्यासाठी रेडी आहे आपली सोयाबीन भुर्जी। तुम्ही ही सोयाबीन भुर्जी करून पहा आणि तुमची सोयाबीन भुर्जी कशी होते ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार।